नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांना लक्ष्मीचे रूप समजले जाते आणि असे म्हटले जाते की स्त्रीला वाटले तर ती घराला स्वर्ग करू शकते किंवा नरकही करू शकते. संपूर्ण सृष्टी ही स्त्री जातीवर अवलंबून आहे. असे म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. ते खरेच आहे. पुरुषाला घरून सर्व बाबतीत सपोर्ट असेल तरच तो कोणतीही काम बिनधास्तपणे करून त्यात यश मिळवू शकतो. परंतु अशी काही कामे आहेत जी महिलांनी अजिबात करू नये, नाहीतर त्यांच्या घरातील सर्व सुख समृद्धी निघून जाते व त्यांची प्रगती थांबून अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. आज मी तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहे जी महिलांनी करू नये. चला तर बघूयात कोणती आहेत ती कामे. आपण झाडूला लक्ष्मी मानतो. झाडू आपले घर स्वच्छ ठेवण्याचे काम करते, म्हणून झाडूला कधीही पाय लावू नये. जर चुकून पाय लागलाच तर झाडूला नमस्कार करावा, मग तिचा वापर करावा, नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाते. दाराच्या उंबरठ्यामध्ये साक्षात विष्णू भगवंतांचा वास असतो, म्हणून उंबरठ्यावर बसू नये किंवा उंबरठ्याला पायही लावू नये. यामुळेही घरात दरिद्रता येते. घराच्या उंबरठ्यावर बसल्यास घराच्या मुख्य सदस्यावर कर्ज चढते. काही स्त्रिया रात्रीचे उष्टे भांडे तसेच सिंकमध्ये पडू देतात व सकाळी ते स्वच्छ करतात, पण यामुळे त्यावर जीवजंतूंचा व कीटाणूंचा प्रसार होऊन आजार पण वाढतात व आपला पैसा दवाखान्यात खर्च होतो. म्हणून रात्री उष्टे भांडे तसेच ठेवून झोपू नये. जर कामवाली येणार असेल तर सर्व उष्टे काढून भांडे पाण्याने विसळून बाहेर किंवा बाल्कनीत ठेवावीत, किचनमध्ये तशीच पडू देऊ नयेत. तसेच तवा व कढाई तशीच गॅसवर ठेवून झोपू नये, ते वेळेत जागच्या जागी ठेवावेत. यामुळे घरात दुःख व दारिद्र्य येण्याची शक्यता असते. घराचे दार पायाने जोरात लाथ मारून उघडणे हेही चुकीचे आहे व खूप अशुभ मानले जाते. म्हणून असे तुमच्याही घरात होत असेल तर लगेचच त्यावर लगाम घाला. घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी व सुखशांती येण्यासाठी आठवड्यातून एक दिवस समुद्री मीठ फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते व घरात सुख शांतता व समृद्धी येते. ज्या घरात दररोज सकाळी उठल्यानंतर लगेचच घराची स्वच्छता होते त्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी घराची स्वच्छता करून रात्रभर जमा झालेली नकारात्मकता बाहेर काढावी, मगच इतर कामांना सुरुवात करावी. मित्रांनो, ही आहेत ती कामे जी महिलांनी तर नाहीच परंतु पुरुषांनीही चुकूनही करू नये. नाहीतर घरातील धनवैभव सुख व समृद्धी सर्व निघून जाते व घरात वादविवाद, भांडण तंटे, पैशांची चणचण, आरोग्यविषयक समस्या अशा बाबी घडायला सुरुवात होते. म्हणून तुमच्याही घरात जर ही कामे होत असतील तर लगेचच त्या सवयींमध्ये बदल करा व आपले जीवन सुखी, समृद्ध व समाधानी बनवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.